नमस्कार, मी अभिजीत खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या भागात आपण पाहत आहात क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची. लग्न हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामधला महत्त्वाचा भाग असतो. लग्न म्हणजे फक्त दोन माणसांचं एकत्र येणं नाही, तर दोन कुटुंबांचं मिलन असतं. म्हणून आपल्याकडे या लग्न व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लग्नामुळे माणसं जशी जोडली जातात तशीच उद्ध्वस्त सुद्धा होतात. आपल्याकडे लग्न म्हणजे एक मोठा सोहळाच असतो, आणि या सोहळ्यामध्ये वरवधूला आशीर्वाद देण्यासाठी, त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी लोक येतात. पण अशी कोण व्यक्ती होती जिनं नववधूला आशीर्वाद न देता मृत्यूची भेट दिली? कसे आहात तुम्ही? मी अगदी मजेत. कोण आई? त्या तीर्थयात्रेला गेल्या आहेत येथील पुढच्या आठवड्यात. त्यांचा सिनियर सिटीजनचा ग्रुप आहे ना त्यांच्यासोबत. सांगितलेलं मी तुम्हाला, विसरलात ना? बरं, मला एक कळत नाही, मी इथे असताना तुम्ही आईंची काळजी का करताय? मी आहे ना त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायला. तुम्ही कधी येणार आहात? लास्ट टाइम आला त्याला 5 महिने झालेत. लवकर या ना, मला आठवण येते तुमची. बर, बाय. ए बाजूल सरका, मागे वा रे, मागे वा. रिकामे, आजूबाजूला शोधा काय सापडतंय का? हो सर. मॅडम, बॉडी चेक करा. सर, सगळीकडे चौकशी केली पण कोणीच खून होताना पाहिलं नाही. सर, हे करमरकर उद्यान आहे, लवर्स पार्कने पण याला ओळखतात. शहरातली असंख्य जोडपी एकांत शोधण्यासाठी इथे येत असतात. ते तरी काय करणार नाही कोणी. या शहरात असंख्य जोडपी अशी आहेत जी खोराड्यासारख्या घरात राहतात. तिथं त्यांना प्रायव्हसी मिळत नाही, मग इथे प्रायव्हसी शोधतात. आणि मग गुन्हेगारांना आयतं कुरण मिळतं. हां, तेही खरं आहे. आता काही केसेस रिपोर्टच होत नाहीत, मग आपल्याला त्यांचा छडाच लावता येत नाही. त्याच्यातून खुनासारखा असा एक गंभीर गुन्हा घडतो. सर, त्या मुलीने अंगावर नसलेल्या साडीपासून पायात घातलेल्या सँडलपर्यंत सगळ्याच गोष्टी नवीन आहेत. एखाद्या नवरीसारखी नटली आहे ती. अंगावर शालू, हातात हिरव्या बांगड्या, हातावर मेहंदी काढली आहे, डोक्यावर मुंडावळ्या. कदाचित स्वतःच्या लग्नातून पळून आले असेल, किंवा इथून तिचा बॉयफ्रेंड बरोबर पळून जाऊन लग्न करण्याचा प्लॅन असेल. सर, ही कारची चावी सापडली. डेड बॉडीपासून काही अंतरावर पडली होती, कदाचित त्या मुलीची असू शकते. बाकी अशी कोणतीच वस्तू सापडली नाही तिच्यामुळे तिची ओळख होईल. ना पर्स, ना आयडी, ना मोबाईल. गाडी चेक करा एकदा. Thank you.
मुलीचीच गाडी प्राची दामले नाही कुठे हिच्या घरी कळवा सासूबाई हो कशाला हट्टीपणा करताय माझे ना पेशंट संपत आले आता चला पटकन या पेपरवर सही करून टाक करा करा ना अहो मेल्यावर का ही सगळी प्रॉपर्टी वर घेऊन जाणार आता नाही ना अहो कसली वाट बघताय चला 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 पटकन सही करा करा कळत नाहीये का तुम्हाला प्रकाशला येऊ दे फक्त काय करेल ते तुझ सोडणार नाही तू तुम्ही विट्टो माझ्या सासूबाई शोधता माझ्यासारख्याच हट्टी आत पण मी पण बघते तुमचा हट्टीपणा कधीपर्यंत टिकतो ते कसा आहे समीर दादा भूक लागली असेल ना तुला डबा आणला तुझ्यासाठी चल खाऊन घे हा सोड सोड मला अरे ते कसं शक्य आहे दादा नाही सोडू शकत मी तुला खा 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 ते माझी सासू माझा काय ऐकून घेत नाही ते तू काही ऐकत नाहीस भाऊ असून पण समजून घेत नाहीस माझ्यासारख्या गरीब बिचाऱ्या अबला नारीने करायचं तरी काय रे आम्हाला करमरकर उद्यानात तिची बॉडी मिळाली तिच्या अंगावर हे काही दागिने मिळाले या मुंडावळ्या तिने बांधल्या होत्या एक शाल देखील होती आणि ही तिच्या गाडीची किल्ली कसं झालं हे नऊवारी पैठणी हातात हिरव्या बांगड्या डोक्याला मुंडावळ्या हे सगळं काय आहे काहीच कळत नाही प्राचीचं कोणाबरोबर अफेअर काही प्रेम प्रकरण नाही सर तिचा अफेअर असूच शकत नाही तुम्ही एवढ्या कॉन्फिडेंटली कसं काय म्हणू शकता असंही असेल तिने बाहेर अफेअर केलं असेल आणि तुमच्यापासून लपून ठेवलं असेल आणि सर शक्यच नाही आहे आमच्या कुटुंबात अभी कोणापासून काहीही लपून ठेवायचं नाही असा एक नियमच आहे आणि आम्ही तो पाळतो त्यामुळे या लपछुपीचा प्रश्नच येत नाही सर प्राचीची डेड बॉडी आम्हाला लवर्स पार्कमध्ये मिळाली
पण तिचा मोबाईल तिथे सापडला नव्हता. कदाचित कोणीतरी उचलून नेला असेल किंवा ज्याने खून केला तो घेऊन गेला असेल. आम्हाला पुढील चौकशी करता प्राचीचा नंबर लागेल. इथून जाण्याअगोदर आमच्या कॉन्स्टेबलकडे नंबर देऊन द्या. ठीक आहे सर. सर, प्राचीचा पोस्टमार्टम रिपोर्ट. सर, रिपोर्टवरून कळत आहे की प्राचीचा मृत्यू हा गळा दाबल्यामुळे झालाय आणि मृत्यूची वेळ दुपारी 11 ते 12 दरम्यानची. सर, सर प्राचीचं शेवटचं लोकेशन हे करमरक उद्यान म्हणजे लवर्स पार्क इथलं आहे. तर तिला 10:45 शेवटचा कॉल आलाय. म्हणजे प्राचीचा खून होण्याच्या 15 ते 20 अगोदर. हो सर. कोणी केला होता कॉल? निलेश सावंत. सर, कॉल रेकॉर्डनुसार निलेश सावंत आणि प्राची यांच्या म्हणजे तासन तास बोलणं व्हायचं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आपल्या शहराच्या वातावरणात घट होणार आहे आणि थंडी वाढणार आहे. सासूबाई, तुम्हाला माहिती असेल ना दरवर्षी थंडीत निमोनियाने किती लोक मरतात ते. आज तुमच्याही राशीत तेच लिहिलंय. तुम्ही सुद्धा लवकर असता निमोनियाने मरणाऱ्या लोकांच्या लिस्ट मध्ये सामील होणार आहात. मी तुम्हाला मारलंय हे कोणाला कळणारच नाहीये. मी काय म्हणते सासूबाई, तुम्हाला जर या लिस्ट मध्ये सामील व्हायचं नसेल तर पटकन या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही करून टाका आणि मी तुम्हाला झटकन सोडून देईन. सर, प्राची माझी कलीग होती. आम्ही एकत्र ह्याच कॉलेजमध्ये शिकवायचो. त्याच्या पलीकडे आमचं काहीच नातं नव्हतं सर. हां सर, आम्हाला कळलं होतं त्या निलेशने प्रपोज केलं होतं प्राचीला पण प्राचीने नकार दिला होता त्याला. सर, खरं सांगायचं तर प्राची मला आवडायची. मी तिला लग्नासाठी विचारलं सुद्धा होतं पण ती नाही म्हणाली. म्हणून मग तो राग मनात ठेवून तिचा खून केलास. अहो काय बोलते सर, मी एक सुशिक्षित माणूस आहे आणि कोणासमोर स्वतःचं प्रेम व्यक्त करणं गुन्हा होतो का? प्राची नाही म्हणाली, विषय तिथेच संपला. मला हेच कळत नाही की तुम्ही मला प्राचीच्या खुनामध्ये का अडकवताय. त्या दिवशी तिचा खून झाला त्या दिवशी मी संपूर्ण दिवस कॉलेजमध्ये लेक्चर घेत होतो. म्हणजे हवं तर तुम्ही इन्क्वायरी करू शकता सर. मान्य, पण प्राचीच्या खुनाच्या काही वेळापूर्वी म्हणजे सकाळी 10:45 तुम्ही तिला फोन केला होता कशासाठी? सर, ते मला एका नोट्सच्या संदर्भात त्याच्याशी बोलायचं होतं पण ती म्हणाली की मी गडबडीत आहे आता बोलू शकत नाही. फोनवर तिचा आवाज कसा वाटला? म्हणजे ती घाबरलेली होती, एक्सायटेड होती, काही ऑब्झर्व केलं तुम्ही? हो सर, म्हणजे ती खूप घाईघाई बोलत होती. आजूबाजूचे काही आवाज ऐकलेत? नाही सर, सांगता येणार नाही. मी एवढं लक्ष नाही दिलं सर. अनिता, थोडी साखर मिळेल का ग? घरी पाहुणे आलेत आणि नेमकी आत्ताच साखर संपली. हो मिळेल ना, इथेच थांबा लगेच आण.
अन्नताई ही घ्या साखर. हा आवाज कसला ग? मांजर. मांजर आहे. उच्छाद मांडलाय नुसता या मांजरीने. कुठून आली आहे काय माहिती. आई तिथे यात्रेला गेलेत ना ग? कधी परत येणार आहेत? येतील पुढच्या आठवड्यात येत आहेत. त्या आल्या की प्रसाद द्यायला विसरू नको. सा हो हो कसं विसरेन. तुम्ही पैसे दिलेत ना त्याचे. तुमचे पाहुणे वाट बघतात ना. अरे हो. रिकामे सर. या निलेश सावंतची कुंडली काढा. त्यानं खरंच प्राचीचा नाद सोडला होता का? आपल्याशी खोटं बोलतोय ते चेक करायला हवं. हां आणि प्राचीचं सोशल मीडिया अकाउंट चेक करा. तिच्या मित्रमैत्रिणींकडे चौकशी करा. प्राचीच्या आयुष्यात हा निलेश सोडून आणखीन कोणी होतं का? एखादा प्रियकर, एखादा आशिक किंवा तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा, हे आपल्याला कळायला हवं. त्यातून एखादा लीड मिळू शकतो. ओके सर. मजा आली. आली मजा. दिसले अमराज? दिसले? जायचंय वर? नाही ना. चला ह्या पेपर्सवर सही करा. करा करा ना. काय करू यार मी हिच. कसे आहात तुम्ही? मी मजेत. प्रकाश प्रकाश ऐक ना, मी 2 दिवसात भारतात परत येतोय. हॅलो ऐकतेस ना? हो हो ऐकते ना. बर ठीक आहे ठेवू. का बिझी आहात का? नाही बिझी नाहीये. 2 दिवसात येतोच आहे ना. मग बोलूया. हो हो लवकर या. बाय. टेक केअर. बाय. शेवटचे 2 दिवस फक्त. प्राचीचे कॉल रेकॉर्ड्स मी पुन्हा एकदा चेक केले. ती एका नंबरवर तासन तास बोलत होती. त्या नंबर मी कॉल केला तर तो नंबर बंद होते. तो नंबर कोणाचा आहे? विवेक कांबळे. नाही सर, हा फॉर्म मी नाही भरलेला आहे. आणि या माणसाला याआधी कधी पाहिलं नाही किंवा कधी भेटलाचंही आठवत नाही. त्याने माझं नाव आणि ॲड्रेस कुठून आणि कसा मिळवला काही कल्पना नाही आहे सर. सर याचा अर्थ या माणसाने यांचे डॉक्युमेंट्स वापरून हा मोबाईल नंबर मिळवला. तुला तुला जे पाहिजे सगळं 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 देतो तुला. पण प्लीज मला सोड. तुला सोडू? तुला सोडू? तुला सोडलं तर तू त्या प्राचीसोबत लग्न करणार. मग तुमच्या संसार वेलीवर 2 फुलं उमळणार. मग तुम्ही सगळ्या गुण्या गोविंदाने नांदू लागणार. हॅपी मॅरिड लाईफ. पण हे मला चालणार नाहीये ना. हे मी कसं सहन करू? मी हे काही होऊ देणार नाही. मला तुझ्या पैसा अडका यात कशा काही इंटरेस्ट नाहीये. काही नकोय मला. काय पाहिजे हे तुला चांगलं माहितीये. सर हे विवेक कांबळेचं लाईट बिल. विवेक कांबळेचं नाव आणि पत्ता वापरून हा मोबाईल नंबर विकत घेण्यात आला. सर कदाचित हे लाईट बिल विवेक कांबळे ज्या सोसायटीत राहतो तिथून उचललं गेलं असणार.
म्हणजे हा माणूस विवेक कांबळेला ओळखत असेल किंवा त्याच्या बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात राहत असेल. प्राची एखाद्या भामट्याच्या जळात तर नाही ना अडकली? सर, एक उच्च शिक्षित दिसायला सुंदर शिक्षिका असलेली मुलगी एखाद्या भामट्याच्या किंवा ठगाच्या जाळ्यात कशी अडकेल? पण आई अँगल आपण चेक करायला हवा नाही कोणी. याचा फोटो विवेक कांबळेच्या बिल्डिंगमध्ये आसपासच्या परिसरामध्ये सगळीकडे सर्क्युलेट करा. ओके सर. उद्या तुमचा मुलगा दुबईहून परत येणार, मग तुम्ही त्याच्यासमोर माझं रडगाणं गाणार. आई आई, काय झालं? कुठे गेला हे? त्याला धक्का बसणार, मग तुम्हाला या घरातनं हकलवून देणार. हे सगळं रामायण घडण्याआधी मी तुम्हाला या जगातन नाहीसं करून टाकते. याला ओळखते बोलते. एक मिनिट. काय हो? हाच आहे ना तो? हो सर, हाच आहे तो. सर, एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही आमच्या प्राचीसाठी स्थळं बघत होतो आणि त्यासाठी आम्ही तिचा प्रोफाईल मॅट्रिमोनियल साईटवर टाकला. हा समीर आहे. अशाच एका मॅट्रिमोनियल साईटवर आम्हाला याचा प्रोफाईल सापडला. आम्हालाही तो आमच्या प्राचीसाठी योग्य वाटला म्हणून आम्ही त्याला शॉर्टलिस्टेड केलं. सर, एकदा तो भेटायलाही आला होता आम्हाला. मग आई बाबा नाही आले तुमच्या बरोबर? ऍक्च्युली गावी जरा काम निघाले शेतीचं, त्यामुळे. तुमच्या कामाचं कसं चाललंय? आई, मला जॉबमध्ये इंटरेस्ट नाही आहे, माझा बिझनेस आहे स्वतःचा आणि आत्ताच मी फ्लॅट सुद्धा घेतलाय. अरे वा, छान. काय ग, तुला पसंत आहे ना? आमच्यातर्फे हे फायनल. हो, आता आई बाबांना लवकर बोलून घ्या. चला मग तोंड गोड करूया. हो सर, प्राची ह्या लग्नाला तयार पण झाली होती. आम्ही खूप खुश झालो होतो कारण आम्हालाही हा मुलगा आवडला होता. पण मग अचानक काय झालं काही ठाऊक नाही, 2 महिन्यानंतर प्राची म्हणाली की तिला हे लग्न नाही करायचं. तुम्ही तिला त्याचं कारण नाही विचारलं? नाही सर, लग्नाचं नाव काढलं की चिडायची ती. नाही कुठे, या वेबसाईटच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करा आणि हा माणूस कोणत्या आय पी ॲड्रेसवरून ही साईट ऑपरेट करायचा त्याची माहिती काढा. थँक्यू. कुठे चालली असते? आणि तुझी सासू कुठे? ए, तू तिचा उत्तर नाही केलास ना? काय वाटतं तुला? जी बाई एका भावासोबत असं वागू शकते, ती काही करू शकते. ए, माझ्यावर चिखलफेक करण्याआधी ना जरा स्वतःकडे बघ. मी आज जी आहे जशी आहे ती तुझ्यामुळे. याचे परिणाम तर तुला भोगावे लागणार. अरे कसले परिणाम आणि काय करतेस तू? आणि माझं काय करायचं ठरवलंय तू? तुझं काय करायचं हे मी अजून ठरवलं नाहीये रे. बघ, तुला माझ्यासोबत जे काय करायचं ते कर, पण प्राचीशी एकदा बोलू. Thank you.
अनिता दार का उघडत नाही. अनिताला मी सांगितलं होतं मी येतोय. फोन स्विच ऑफ करून गेली कुठे? घराला पण लॉक लावलंय. आई आई ओके थँक यू सर. तो माणूस ज्या कम्प्युटरवरनं ते अकाउंट ऑपरेट करायचा त्या कम्प्युटरचा आय पी ॲड्रेस मिळाला. त्याने त्याच कम्प्युटरवरनं अनेक वेळा ते अकाउंट ऑपरेट केलं. ॲड्रेस आहे आगरकर कॉलनी ठाणे वेस्ट. गाडी ठाण्याच्या दिशेने जाऊ द्या. तुम्ही या माणसाला ओळखता? हो, तो माझ्या मिस्टरांचा समीरचा फोटो आहे. आठवडे झालं घरी नाही येत ते. एका बिझनेस टूरवर गेलेत. काय करतात तुमचे मिस्टर? त्यांच्या बिझनेस बद्दल मला फारशी माहिती नाही आहे. म्हणजे तसं फारसं मी काही त्यांना विचारत नाही. पण हो, त्यांच्या कामानिमित्ताने त्यांना गावखेडेत जावं लागतं. बऱ्याच वेळी ते अशा ठिकाणी असतात जिथे मोबाईलला रेंज नसतं. महिनोमहिने त्यांचा मोबाईल बंद असतो. पण मला आता त्याची सवय झाली. पण तुम्ही त्यांना का शोधताय? या मुलीला ओळखता? नाही सर, कोण आहे ही मुलगी? आणि हिचा आणि माझ्या मिस्टरांचा काय संबंध? नाही कुठे काही मिळालं ते कम्प्युटरमध्ये? हो सर, त्या कम्प्युटरमधून बऱ्याचदा मॅट्रिमोनियम साईट ओपन केल्यात. मॅडम, तुमचा नवरा एक सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता आहे. काहीतरीच काय बोलताय? असं होऊच शकत नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. तुमच्या तपासात काहीतरी चुकतंय. हळू हळू आई हळू. आई, नक्की काय झालं सांगशील का? प्रकाश, हे सगळं अनितने केलं रे. तिला आपल्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या पाहिजे होत्या. म्हणून तिने मला खोली डांबून ठेवलं. 8 दिवस डांबून ठेवलं मला. माझा खूप छळ केला रे तिने. पण मी बदले नाही. मी नाही केल्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या. माझ्या हातावर सूर्याचा वार केला तिने. मला तर वाटलं होतं की ती माझा जीवच घेते की काय. नशीब मला सोडलं तिने जिवंत. पण आपल्या तिजोरीतले सगळे दागिने घेऊन पळून गेली रे. एका मॅट्रिमोनियल साईटवर आमची ओळख झाली. 2-3 भेटलो, प्रेमात पडलो, मग आम्ही लग्न केलं. 7-8 महिने झाले आमच्या लग्नाला. या लग्नाआधी माझा एक घटस्फोट झाला होता. तिचं हे पहिलंच लग्न. दिसायला सुंदर होती. माझ्यासारख्या घटस्फोट झालेल्या माणसाने नाही म्हणणं शक्यच नव्हतं. साहेब, माझ्या जागी दुसरं कोणीही असतं तरी डोळे झाकून विश्वास ठेवलाच असतं. आणि त्याच्या माहेरी कोण कोण असतं? तिचा एक भाऊ आहे, समीर नावाचा. त्याचा काही फोटो, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस आहे तुमच्याकडे? हो, आमच्या लग्नातला एक फोटो आहे माझ्याकडे.
सर माझा आधी एक घटस्फोट झाला. मी आणि समीर मॅट्रिमोनियल साईटवर भेटलो होतो. अतिशय साध्या पद्धतीने आम्ही लग्न केलं. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? जेमतेम वर्ष झालं असेल. सर माझे मिस्टर खूप चांगल्या स्वभावाचे, ते कधीच कोणाला असे फसवू शकणार नाही. समीरच्या बाजूने लग्नाला कोण कोण आलं होतं? त्यांची बहीण अनिता. त्या अनिताचा नंबर किंवा ॲड्रेस आहे तुमच्याकडे? हो, ॲड्रेस नंबर दोन्ही. सर हेच घर दिसत. चला. अनिता पळून गेली होती आणि समीर या जगामध्ये नव्हता. दोघे संशयित आरोपी होते. प्राची मर्डर केसची बातमी वर्तमानपत्रामध्ये आल्यानंतर अशा अजून 7 केसेस समोर आल्या आणि या सगळ्या केसेसमध्ये समीर आणि अनिता या दोघांनीही लग्नाचं आमिष दाखवून किंवा लग्न करून या संबंधितांना फसवलं होतं. पोलीस अनिताच्या मागे होतेच, पण प्राचीच्या मृत्यूचं गूढ अजूनही उलगडलेलं नव्हतं. या दोघांपैकीच कुणीतरी एकानं प्राचीचा खून केला असेल का, की प्राचीच्या खुनामागे दुसऱ्याच कुठल्या व्यक्तीचा हात होता? अनिता पोलिसांच्या हाती लागल्यानंतरच ही सगळी रहस्य उलगडणार होती. सर हे समीर आणि अनिताचे कॉल रेकॉर्ड. सर कॉल रेकॉर्ड चेक केल्यावरती असं कळलंय की मागच्या 6-7 केसेसमध्ये यांनी प्रत्येक नवीन माणसाला फसवण्यासाठी तिसऱ्याच व्यक्तीच्या डॉक्युमेंटचा वापर केला आणि त्याच्या नावावर सिम विकत घेतलं आणि तो मोबाईल नंबर वापरला. प्राचीचा खून झाला त्या दरम्यान मर्डर स्पॉटच्या आसपास या दोघांपैकी कोणाचा नंबर ऍक्टिव्ह होता? सर मी चेक केलं, पण ह्या दोघांचाही नंबर तिथे ऍक्टिवेट नव्हता. असंही असू शकतं आपल्या रेकॉर्डपैकी कोणताच नंबर त्यांनी त्यावेळी वापरला नसेल. एक काम करा ना एकोडी, या भावा बहिणींचं जुनं रेकॉर्ड तपासा आणि सगळ्या मॅट्रिमोनियल साईट्सवर लक्ष ठेवा. ओके सर. अनिता आता नवीन बकऱ्याच्या शोधात असेल नक्कीच. शेवटी एकदा लग्न हो ना. मला खरंच वाटत नाहीये की आपलं लग्न झालंय आणि आपण हनीमूनला निघालोय. असं वाटतंय हे सगळं स्वप्नच आहे. तू खुश आहेस ना? हो, तुमच्यासारखा नवरा मिळाल्यावर कोण खुश नसेल. तुझ्यासारखी बायको मिळणं म्हणजे माझं भाग्यच म्हणावं. झालं लग्न वगैरे झालं आणि मुलाला चाललेला आधी सासूरवाडीला यायचं. चला. नाही, मी प्राचीला नाही मारलंय. मी मान्य करते की मी माझ्या भावाला समीरला मारलंय, पण त्याची तीच लायकी होती. मला या दलदलीत त्याने ढकललं. माझं प्रेम होतं एका मुलावर. मला त्याच्याशी लग्न करून छान साधं सरळ आयुष्य जगायचं होतं, पण या समीरने माझं लग्न होऊ दिलं नाही. वर म्हणाला, अनिता धंद्यात इमोशनल होऊन चालत नाही. आणि तेव्हापासून आम्ही दोघे भाऊ बहीण मिळून लग्नाचं नाटक करून लोकांना लुभाडतो. पण काही महिन्यांपूर्वी समीरच्या आयुष्यात प्राची आली. तो तिच्या प्रेमात पडला. लग्न करून सुखी संसार थाटायचा म्हणाला. जे संसार सुख समीरने मला नाही मिळू दिलं ते मी त्याला कसं मिळू देईन? म्हणून सख्या भावाला मारलंस तू? मला त्याला मारायचं नव्हतं, पण त्या दिवशी त्यांनी माझ्यावर हल्ला केला. आणि म्हणून मला त्याला मारावं लागलं. सर
तर तुम्ही दिलेला मोबाईल नंबरने ट्रेस केला. त्या मोबाईलचं लोकेशन आणि प्राचीच्या खुण्याचं लोकेशन दोन्ही मॅच झाले. सर तुम्ही काय म्हणताय मला खरंच काही कळत नाही. आणि मला प्राची आणि समीर बद्दल खरंच माहित नव्हतं. ज्यावेळी प्राचीचा खून झाला त्यावेळी तुम्ही तिथे लव्हर्स पार्क मध्ये होता. त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे. आता खरं सांगताय का? मी सांगते सर. समीर माझ्या आयुष्यात आला तेव्हा मला कळलं प्रेम काय असत. माझ्या मुलीला स्वतःची मुलगी म्हणून वाढवतोय समीर. मी स्वप्नात सुद्धा एवढ्या सुखाची कल्पना केली नव्हती. पण अचानक ती प्राची समीरच्या आयुष्यात आली आणि मला समीरला गमवायचं नव्हतं. शेवटी मी ठरवलं मीच माझं लग्न वाचवणार. आणि त्या दिवशी मी समीरला प्राचीशी फोनवर बोलताना ऐकलं. हॅलो, उद्या मी लग्नासाठी घेतलेली पैठणी घालून लव्हर्स पार्कमध्ये आणि हो मुंडावळ आणायला विसरू नको. मी तुला तिथून पिकअप करीन मग आपण जाऊया मंदिरात आणि लग्न करूया. समीर गार्डनमध्ये पोचायच्या आधी मी तिथे पोचले. प्राची, मीच आहे प्राची. तुम्ही कोण? एका गुन्हेगारासाठी दोन दोन बायकांनी आपलं आयुष्य बर्बाद केलं. ज्या समीरसाठी तुम्ही त्या प्राचीचा खून केलात तो समीर आता या जगात नाही. पाटील मॅडम घेऊन जा ना. चलो उठ उठ. गुन्हेगारीचा मार्ग हा माणसाला नेहमी कारागृहाच्या दरवाज्यातच नेऊन सोडतो. समीर आणि अनिताने असंच झटपट पैसे कमवायच्या नादात गुन्हेगारीचा मार्ग निवडला आणि स्वतःच्या आयुष्याची शोकांतिका करून घेतली. अंजली आणि प्रकाशनं लग्न करण्याआधी आपापल्या जोडीदारांबद्दल नीटशी माहिती मिळवली नाही. त्याचा परिणाम असा झाला की प्रकाशला फार मोठ्या फसवणुकीला सामोरं जावं लागलं आणि अंजलीचं तर आयुष्यच उद्ध्वस्त झालं. प्राचीनं सुद्धा समीरवर जर आंधळा विश्वास टाकला नसता, त्याच्या भूतकाळाबद्दल माहिती मिळवली असती, तर आज कदाचित प्राची जिवंत असती. गुन्हा घडतो तो आपल्या निष्काळजीपणामुळे. जर आपण जागरूक राहिलो तर गुन्हेगारांची चाहूल आपल्याला लगेच लागू शकते, त्यामुळे सतर्क राहा. याच विचारांसह मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन भागात एका नवीन गुन्ह्याची उकल करायला. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाही आहे, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत राहा क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.